आपण हे 19 आणि 20 ही जी गाथा आहे ती गाथा मी सांगतो, स्पष्टीकरण करतो. पापी पो पसंती भद्रवा पाप न पचंती, यथाच पचंती पाप अथा पापो पापानी पचंती. याचा अर्थ असा असते, पापी हिंदी मध्ये आहे, पापी को भी तब तक भला लगता है जब तक पाप फल नहीं देता, जब पाप फल देता है तब उसे बुरा लगता है. दूसरी गाथा है 120वीं, भद्रोपी पसंती पाप याव भद्र न पसंती, यदाच पसंती भद्र अथ भद्रो भद्रानी पसंती. याचा अर्थ असा आहे, पुण्य करने वाले को भी तब तक बुरा लगता है जब तक पुण्य फल नहीं देता, जब पुण्य फल देता है तब उसे अच्छा लगता है. ह्या दोन गाथा बुद्धाने त्या परिस्थिती म्हटलेल्या आहे, ते परिस्थिती नंतर मी सांगण्याचा प्रयत्न करीन. पण ह्या दोन गाथेचा जो काही आहे पाप आणि पुण्य, याला स्पष्टीकरण आपण करणार आहोत. मनुष्य विसरून जातो, भ्रमित होतो. पहिली गोष्ट, पापाला पाप समजून कोणीही करत नाही, कधीच करत नाही. कोणीही पापाला पाप सारखा पाहतो काय? अगर कोणाला लक्षात आले असेल की हा पाप आहे, तो व्यक्ती आपला हात तत्क्षण यातून बाहेर काढतो. पापाला व्यक्ती पुण्य समजून करत असतो. तुम्ही चुकीच्या पण करता तरी चांगलाच समजून करता. म्हणजे आपण जे काही करतो, कोणी सांगितलं की तुमच्या हातून हे चूक झालेली आहे, आपण त्याला काय म्हणतो? नाही नाही म्हणतो, मी बरोबर केलं आहोत. म्हणजे आपण त्याला लोपवण्याचा प्रयत्न करतो. जसं एक उदाहरण सांगता येईल, तिथं आपण लहान मुलाला त्याच्यावरती ओरडतो, तो कधी कधी आपल्या मनाला एक नाही केलं त्याच्यावरती आपण ओरडतो, आणि तेवढ्यातच आपला कोणी जवळचा मित्र म्हणा या कोणी व्यक्ती म्हणा आपल्याला सांगतो की तुम्ही मुलावरती रागवल्या, तुम्ही मुलावरती, तर त्याला काय म्हणतो आपण? थोडासा तो ऐकत नाही म्हणून थोडासा रागावं लागते, तो हा असा करत नाही म्हणून त्याच्यावर थोडासा डिसिप्लिन ठेवा लागते. म्हणजे असा आपण त्या लपवण्याच्या चुकीच्या त्यांना सांगता वेळेस त्यांना लपवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी पत्नीवर रागवतो, कधी कधी कोणा व्यक्तीवर आपला म्हणाला की नाही ह्याला त्याच्यावर रागवतो. ऑफिसमध्ये बी असं पाहायला मिळते की आपल्यापेक्षा कोणी छोटा कर्मचारी असेल त्याला आपण जोरानं बोलण्याचा प्रयत्न करतो, कधी कधी तो ऐकला नाही. तर असे जे आपले छोटे मोठे जे अकुशल गोष्टी आहे, छोटे मोठे जे पाप आपण करत असतो, त्याला आपण समजवण्याचा प्रयत्न करतो ना की असं नाही केलं, असा मुळे असा केलेला म्हणून तो घडलेला आहे. तर असे म्हणतात, वाईट शब्द चांगल्या शब्दाच्या पोटामध्ये लपलेला आहे. आपण ही प्रतीक्षा करतच नाही, म्हणजे चांगले जे गोष्ट आहे ते आपण आणण्याचा प्रयत्न करत नाही. खूप लवकर वाईट जे गोष्टी आहेत त्याच आपण बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच गोष्टी अगर आपण चांगल्या शब्दामध्ये त्या व्यक्तीला समजून सांगितलं तोही ऐकू शकते, पण वाईट जे शब्द आहेत तेच आपल्या शब्दामध्ये चांगल्या शब्दाच्या आधी ते निघतात, है की नाही? आपल्याला समजत नाही की आपण काय करत आहे. ज्या दिवशी आम्ही समजून की वाईट वाईट आहे, वाईट दुःख आणतो, आणि आम्ही त्याच दिवशी मुक्त होऊन आपला काय करतो आपल्याला समजत. आणि खरोखर ज्या दिवशी आपल्याला समजलं आपण ते गोष्टी जे आहेत ते आपण वाईट करणार नाही. आपण आपले चांगले दृष्टिकोनामध्ये लपलेली वाईटाला शोधले पाहिजे. आपण ही जी काही कार्य करतो आहोत हे आपण TBM मध्येच, म्हणजे त्रिलोक त्रिरत्न बौद्ध महासंघामध्येच ही आपली जी काही वागणूक आहे, जी काही सुधार आहे, इथंच आपल्याला हा जो काही खाद्य पोषक जो आपल्याला मिळते आहे तो ह्याच संघामध्ये आपण शोधू शकतो की आपण काय
वाईट आहे आणि काय गांगुलपण आहे, नाही काय, तिथंच राहून आपण शोधू शकतो. जेव्हा तुम्ही शोधण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमचा क्रोध तुमच्या करुणेमध्ये लपलेला आहे, तुमची हिंसा तुमच्या अहिंसेमध्ये लपलेला आहे, तुमची कामवासना हे ब्रह्मचर्याच्या वस्त्रामध्ये धारण केलेली आहे, तुमच्या असत्य सत्याच्या शब्दामध्ये रमून गेलेलं आहे. म्हणजे आपण जे काही असत्य बोलतो पण त्याला आपण सत्य जे आहे हा सत्य आहे असा त्या सत्यामध्ये त्याला आपण रमून टाकलेला आहे, नाही काय. वारंवार अगर एकच गोष्ट आपण खोटी बोलली तर तो आपल्याला सत्यसारखा वाटू लागते. आता आपण पाहत आहोत संसारामध्ये आता जगामध्ये कितीतरी काही पद्धतीचे असे अफवा येत आहेत, नाही काय, त्याचा प्रचार होत आहे, तर काही गोष्टी ते खोट आहेत पण तो आपल्याला कधी कधी सत्यासारखा लागू लागतो. असत्य हा सत्याच्या शब्दामध्ये रमून गेलेला आहे. आपल्याला आपला अज्ञान हा पंडिताची भाषा बोलत आहे, जसा सांगताना की आपण अज्ञानी आहोत, नाही, हा जो भाषा आहे म्हणजे पंडित जो व्यक्ती आहे, पंडित व्यक्ती म्हणजे कोण, जो व्यक्ती त्याला चांगल्या पद्धतीने सांगता येतो चांगल्या पद्धतीने मांडता तो त्याच्या नसते, तो कुठला असते, तो तरी पुस्तकीतला असते, कोणी सांगितलेल्या व्यक्तीच्या असते, तरी वाचला असते. ज्ञान व्यक्ती काय करतो, चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या समोरच्या व्यक्तीला सांगत असतो आणि समोरच्या व्यक्तीला तो प्रभावित करत असतो. प्रभावित कसा करतो, तो चांगल्या गोष्टी सांगून. आपल्याला काय वाटतं किती हुशार आहे पण तो असते अज्ञान, नाही काय. त्यांनी कोठीतरून त्यांनी तो शब्द त्यांनी गोळा केला असेल, त्या गोळ्या केल्यानंतर ते आपल्याला सांगत आहे पण त्या व्यक्तीच्या काही नसते. तुम्हाला काही सांगत हा कुठतरी वाचलेला आहे, कुठेतरी मी घेतलेला आहे, हा गोळा केलेला आहे. चार पाच दिवसामध्ये जे काय मला वेळ मिळाला त्या वेळाच्या माध्यमातून आहे हा कुठेतरी मी ना गोळा केलेला आहे, नाही का. आणि त्यामध्ये थोडा भाग माझा चिंतन असेल पण जास्तीत जास्त हा दुसऱ्याचाच आहे. म्हणजे बुद्धांनी सांगितलेले 2500 वर्षामध्ये बुद्धांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या लोकांनी गोळा करून ठेवलेल्या आहेत, त्यातलाच मी घेतलेला आहे, माझ्या काहीच नाही आहे. तर याला काय म्हणता येईल, अज्ञान म्हणता येईल. जेव्हा मी म्हणजे विकसित होईल, जेव्हा मी त्या अवस्थेला पोहोचेल, तेव्हा मी पंडिताची भाषा पंडित बोलेल, नाही काय. म्हणजे स्वतः मी ज्ञानी होईल, नाही काय. पण आता असं म्हणता येईल की मी अज्ञानी आहो, नाही काय. पण अज्ञानी काय करते, पंडिताची भाषा बोलते. आपल्याला काय वाटतो किती हुशार व्यक्ती आहे, किती याला कळलेलं आहे, तर हा त्याच्या पाठीमागचं अज्ञान असते. पण बुद्ध काय म्हणतात की जे काही मी प्राप्त केलेलं आहो हा तुम्ही पण प्राप्त करू शकता आणि जे काही मला समजलेलं आहे हा तुम्ही पण समजू शकता. तर हा जो काही अनुभव आहे हा अनुभव आपल्याला मिळायचाच आहे, नाही का. जेव्हा आपल्याला तो अनुभव मिळेल तेव्हा आपण ती अवस्था प्राप्त करू, नाही का. म्हणून वाईट गोष्टी चांगल्या गोष्टीमध्ये लपलेली आहे, नाही काय. ही वाईट गोष्टी आहे ह्या चांगल्या गोष्टीमध्ये लपलेली आहे. तर चांगुल पण आपल्याला निर्माण करायचे, नाही काय. जसं समजा एक उदाहरण सांगता येईल, बुद्धांनी ही बुद्धत्व जेव्हा प्राप्त केला मार त्याच्या पाठीमागेच लागला होता, आहे की नाही. तसाच पृथ्वीच्या आपण पण जीवन जगत आहो, आपण पण संसारामध्ये आहो, आपण पण चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो, नाही काय. मग त्यामध्ये मार जो असते तो आपला पिछा करत असतो पण आपल्याला कळत नाही, नाही काय. बुद्धाला ते कळलं होतं, बुद्धाला ते समजलं होतं. तसे म्हणतात की माराला दुसऱ्याही भाषेत सैतान पण म्हटलेला आहे, नाही काय. तर इकडे जे काही आपले देव आहेत, जे काही आपले आदर्श आहेत, त्याच्या पाठीमागं जे आपले अकुशल सैतान पण असते, मार पण असते, नाही काय. तर आपण काय केलेलं आहोत, व्यक्तीने काय केलेलं आहे, माणसानं काय केलेलं आहे, आपल्या आदर्शाकरता आपल्या आदर्शाचे मोठे मोठे मंदिर बनवलेले आहेत, नाही काय. पण
जो सैतान आहे, जो मार आहे, त्याच्याकरता कोणीच विचार केलेला नाही, त्याच्याकरता कोणीही विचार करत नाही, नाही काय? तो सैतान जो आहे, मार जो आहे, हा खरोखर आपल्यापेक्षा हुशार आहे, नाही काय? आपल्याला खूप समजते तो की ह्या व्यक्तीला काय पाहिजे. तर तो व्यक्ती जो मार आहे हा लपण्याकरता त्याच्या कोठीच तिथे जागा नाही आहे, नाही काय? कारण त्याच्या काहीही कोणीही विचार केलेला नाही, त्याच्याकरिता कोणीही त्याच्याकरता जागा निर्माण केलेली नाही. सर्वांनी आपापले मंदिर बनवलेले आहेत, त्या सैतानांनी ओळखलेलं आहे की माणसाचा कमजोरी कुठं आहे. मनुष्य जो आहे हा कमजोर कुठं पडते आणि कमजोर झाल्यानंतर हा कुठं जातो? तर त्यांनी प्रत्येक मनुष्य हा मंदिरात जातो, नाही मस्जिदमध्ये जातो. तर मंदिराच्या प्रतिमेच्या आड तो मार लपलेला आहे, नाही काय? त्यामध्ये तो जाऊन शिरलेला आहे, त्याला तुम्ही पाहू शकत नाही अशा पद्धतीचे तो दडून असते. आपण एकाच एकाच पक्षाने आपण जात असतो मस्जिदमध्ये, सॉरी मंदिरमध्ये, मस्जिदमध्ये आपण एकाच कारण जात असतो की आपण त्या सैतानापासून, त्या मारापासून आपण आपली सुटका व्हावी, नाही का? त्यापासून आपण राहावं आणि भगवान म्हणा तुम्ही जे मनुष्य आहे ते संस्थापने दिलेले जे काही त्यांचे आदर्श आहेत ते आपापल्या आदर्शाला आपल्या अवतीभोवती सैतानाचा वाद झाला नाही पाहिजे, महाराजाचा कहल झाला नाही पाहिजे, ह्या माध्यमातून तो मंदिर मस्जिदमध्ये जात असते आणि तिथेच त्या महाराजांनी त्यांनी घर केलेलं आहे, प्रवेश केलेला आहे आणि त्या प्रवेशामध्ये त्या प्रतिमेच्या आतमध्ये तो बसलेला आहे. आणि त्यामध्ये माणसाला भटकण्याचा जो असेल तर आपण मंदिर आणि मस्जिदमध्ये जात असतो. आपण एखादी म्हणजे भटकून गेलो, आपण कुठेतरी आपण आपला विसर झाला तर आपण आपल्या आदर्शाला पुजतो, आपल्या आदर्शाला प्रति नमन करतो आणि तिथं आपण जात असतो, नाही का? तर त्या मंदिरमध्ये मस्जिदमध्ये तो मार तिथं गेलेला आहे ना. आपण तिथं गेलो तर मग एकटे असलो तर आपण आपल्या आदर्शाची पूजा करतो जे काही आहे आणि दोघं तिघं जेव्हा असलो तर तिथं आपण आपल्या आदर्शाला विसरून जातो, नाही का? आपण कुठे आहो हे विसरून जातो, आपण बसले विहारमध्ये बसले आहो हे विसरून जातो. आता पहा तुम्ही, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मंदिर मस्जिदमध्ये आता काय चालू आहे, राजनीती चालू आहे, नाही का? मोठे मोठे प्लॅनिंग म्हणतात, मोठे मोठे तिथं विद्वान लोक तिथे एकत्र येतात, लोकांना म्हणजे लुभवतात, लोकांना फसवतात. त्या मंदिर मस्जिद कुठेही पहा, विहारामध्येही पाहिला तर चार बाया, चार व्यक्ती एकत्र येतात पूजा वगैरे संपल्यानंतर आणि लगेच आपण दुसऱ्या अवस्थेकडे जातो, दुसऱ्या वातावरणामध्ये जातो. काय जातो? की तो जो सैतान जो आहे, जो आपल्या मनामध्ये जो दोन गोष्टी असतात, एक कुशल एक अकुशल, तर अकुशल जो आहे तो मार म्हणून आपण पाहतो, तो आपल्याला पटकन आपल्या हटकवण्याचा जो प्रयत्न करतो, नाही काय? धार्मिक गोष्टीमध्ये तो खूप लवकर येऊन जातो आणि तिथं आपण विसरून जातो. म्हणून म्हणतो अज्ञानाला आपला रक्षण करण्याकरिता धार्मिक गोष्टीपेक्षा मोठा सहारा कोणताच नाही, नाही का? आपण अज्ञान आहोत पण आपल्याला विकसित करायचं आहे तर धार्मिक गोष्टीपेक्षा मोठा कोणताच सहारा नाही आहे. धार्मिक गोष्टीमध्ये जेवढा आपण रमू, जेवढा आपण वारंवार एकत्र येऊ आणि धार्मिक गोष्टी करू तेव्हापर्यंत आपला म्हणजे आंतरिक विकास होत राहील. पण होते वेगळाच, नाही का? कोणाची निंदा करत असतो, कोणाची दोघं मित्र आलं तर आपण दोघांबद्दल कधीही बोलत नाही, तिसऱ्याबद्दल बोलतो. ह्या पद्धतीच्या तो जो अकुशल जो आहे, मार आहे, हा खूप लवकर येत असतो. आणि अहंकार व्यक्ती अगर त्याला नेहमीकरिता लपवायचे असेल तर त्याला विनम्रता दाखवावे लागते. कोणी अहंकार व्यक्ती आहे, अहंकार व्यक्ती आपल्याला तो दिसत नाही, नाही काय? त्याच्या चेहऱ्यावरती कधीही प्रसन्न दिसत असतो पण आतमध्ये काय चालू आहे, तो किती क्रोधित आहे
हा कधी कधी अगर ध्यानिष्ठ व्यक्ती असेल तर तो पाहिल्याबरोबर ओळखू शकतो की हा क्रोधी व्यक्ती आहे, हा अहंकारी व्यक्ती आहे, पण तरी तो दुसऱ्या समोर जेव्हा तो प्रेझेंट होतो पण तो तिथं विनम्रता दाखवण्याचा प्रयत्न करतो, नाही का, शांती दाखवण्याचा तो प्रयत्न करतो, त्याच्यावरती शांतीच्या शांतच असते, चेहऱ्यावरती शांत दिसत असते, नाही का. आपण आपल्यावर एक म्हणजे मुखवटा तयार करतो, नाही का, प्रत्येक व्यक्ती आपल्यावर एक मुखवटा तयार करते, नाही का, कितीतरी रोल करते एक व्यक्ती, नाही का. कधी मुलाच्या समोर गेला तर तो वडिलाच्या म्हणजे मुखवटा तयार करतो, पत्नीच्या समोर गेला तर पतीचा मुखवटा तयार करतो, नाही का, विद्यार्थ्यांच्या समोर केला तर टीचरचा मुखवटा तयार करतो, म्हणजे कितीतरी पद्धतीचे आपण आपले मुखवटे बदलवत असतो, नाही का. आणि एक मला उदाहरण आठवते, एक साधू असते तो साधू त्याचं नाव शांती प्रसाद असते, आणि हा शांती प्रसाद खूप म्हणजे प्रसिद्ध होते, कितीतरी वर्ष 20-25 वर्ष त्याचा तो साधूचा वेश तो तयार घेतो, तो साधू 20-25 वर्ष असताना त्याची खूप जागी प्रसिद्धी वाहते, प्रसिद्धी होते. तर एकदा त्या एका राजवाड्यात त्याला बोलवतात आणि तो तिथं आगमन होतो, पण आगमन झाल्यानंतर एक दुरून व्यक्ती त्या शांती प्रसाद त्या साधूला पाहतो आणि त्या चेहरा पाहिल्याबरोबर तो जो दुसरा व्यक्ती असते त्या राजवाड्यामध्ये तो त्या साधूच्या जे प्रवचन ऐकण्याकरता तो तिथे येतो, तो व्यक्ती पाहतो की ह्या व्यक्तीला कुठतरी पाहिलाय कुठतरी पाहिलाय, तो खूप विचार करतो खूप विचार करतो. आणि मग त्याला आठवते, अरे हा तो म्हणते माझ्या म्हणजे मित्राचा मित्र होता म्हणते, हा याला मी तर चांगल्याच पद्धतीने ओळखतो म्हणते, या स्वभाव आधी कसा होता काय होता, पण म्हणते आज साधू झाला म्हणते, लोक प्रसिद्ध झाला आहे म्हणते हा, तर याचे आपण आता परीक्षा घेऊ म्हणते की हा तसाच आहे की बदललेला आहे. तो व्यक्ती त्याच्या म्हणजे साधूच्या समोर जाऊन तो बसतो आणि त्या साधूच्या समोर जाऊन तो बसतो आणि त्याच्या प्रवचन वगैरे चांगल्या पद्धतीने देतो, तो लोक सर्व प्रभावित होतात, वावा करतात, आणि तो व्यक्ती हळूच त्या साधूला विचारतो, तर तो साधू आपला परिचय आधीच देतो की मी शांती प्रसाद आहे, पण नंतर तरी हा प्रवचन खत्म झाल्यानंतर तो मित्र त्याला विचारतो, संन्यासी तुमचं नाव काय आहे, तर तो काय म्हणतो माझं नाव शांती प्रसाद आहे. पुन्हा चर्चा होते, चर्चा अशी होत असते, पुन्हा तो मित्र म्हणतो पुन्हा एकदा तुझं नाव काय आहे मी विसरलो म्हणते, तुझं नाव काय आहे, तो म्हणते शांती प्रसाद. पुन्हा अशी तुझी चर्चा होते, 5-10 मिनिटानंतर अजून पुन्हा विचारतो तुमचं नाव काय आहे, तो म्हणते शांती प्रसाद. अशी चर्चा होत असते, काही मिनिटं अजून थांबते, अजून विचारते, अजून तो ना सांगते, असे करता 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 तो विचारत जातो, त्या शांती प्रसादला हळूहळू हळूहळू क्रोध वाढत राहते आणि तो क्रोध वाढत राहते आणि काही मिनिटांनंतर पुन्हा त्याला विचारते तुमचं नाव काय आहे, तो म्हणते शांती प्रसाद जोरानं ओरडते, हा आणि तो ओरडल्यानंतर तिथं पूर्ण शांती जी असते ते पूर्ण अशांत वातावरण निर्माण होते. तर मला सांगायचे हे आहे की चेहऱ्यावरती वेगळं काही असते, नाही का, आतमध्ये वेगळं काही असते, तो कितीही म्हणजे पंडित झाला असेल पण त्या क्रोधाला अगर त्यानं शांत नाही केलं असेल तर त्याला आपण पंडित म्हणत नाही, नाही का. तर पापाला पाप समजून कोणीही करत नाही, पापाला वेगळाच समजून केला जातो, म्हणून पापाच्या असली प्रश्न म्हणजे कृत्य करणं नाही आहे, तर बोध झाला पाहिजे, तुमच्या समजण्यामध्ये काही भूल होत आहे, तुमच्या करण्यामध्ये काही भूल होत आहे, जर समजा तुम्ही अधिक बळ
बळकट झाला, तुमच्यामध्ये सुधारणा झाली, ठीक ठीक होऊन आपण रूपांतरित होऊ, सम्यक दृष्टी अगर आपल्याला प्राप्त झाली तर सम्यक दृष्टी तुम्हाला सम्यक आचरणाकडे घेऊन जाते, नाही का? म्हणून तुम्हाला जो कोणी म्हणतो पाप सोडून द्या, तो व्यक्ती व्यर्थही आपला आणि तुमचा वेळ गमवतो, गमवत आहे नाही का? आपला आणि तुमच्या ही तुम्ही पापाला कधीच पकडलेलं नाही आहे, म्हणजे आपण कधीच पापाला पकडत नाही, पाप म्हणून कधीच आपण करत नाही, तुम्ही तर पुण्यालाच पकडलेला आहात. तुम्हाला जो कोणी म्हणतो वाईट करू नका, तर तुम्ही त्या व्यक्तीवर हसता आणि तुम्ही म्हणता वाईट आणि मी कधीच करत नाही, माझ्या हातून घडते हे दुसरी गोष्ट आहे, करतो मी नेहमी चांगलाच पण बिघडून जाते, मी सुरुवात चांगल्याचीच करतो पण बिघडून जाते, अखेर माझ्या हातून वाईट येते हे माझे दुर्भाग्यच आहे, नाही का? आपण कधीही आपल्याला ते प्रमाणित करत नाही का, हा कसा घडला मला समजत नाही, हा कसा काय हे झाला मी त्याला जिम्मेदार नाही, हा त्याच्यामुळे झाला असेल, हा दुसऱ्यावरती आपण ब्लेम करत असतो, म्हणजे दुर्भाग्य आहे की हे मुलगा माझा असा आहे, मुलगी माझी अशी आहे, पत्नी माझी अशी आहे, नाही काय? आपण दुर्भाग्य आपला नशीब समजतो, दुसऱ्याला दुसरे मला हे करून करतात असं आपण ते सांगत असतो. तर ह्या सूत्रामध्ये आपण प्रवेश करण्याच्या आधी पहिली गोष्ट, जीवनाची क्रांती ही एक बौद्धिक क्रांती आहे, कृत्य केल्याची नाही. म्हणजे हा जो सुप्त आहे, हा सुप्त समजण्याकरता आपल्याला बौद्धिक जी आहे ती क्रांती निर्माण करायची आहे. कृत्य होते आपल्या हातानं, नाही घडते, नाही काय? त्याकरता त्याला आपल्याला जुम्मेवार नाही म्हणायचं आहे, आपल्याला समजलं पाहिजे, बौद्धिक दृष्टी विचार केला पाहिजे, कारण मूलभूत आपली चूक तिथेच होत आहे, तुमच्या समजण्यामध्ये चूक होत आहे, तुमच्या जागृतीमध्ये चूक होत आहे, कारण पाप तुम्हाला प्रलोभन देते, नाही का? शतकानुशतके माणसाला माहीत आहे, सर्व माणसाला अनुभव आहे की पाप आपल्याला गहन दुःखामध्ये घेऊन जातो, हर वेळेस तरी तीच घटना घडते, तरी तुम्ही हिंसा करता, क्रोध करता, केव्हा तरी सुख मिळालं आहे काय? तुम्ही लोभ करता, मत्सर करता, ईर्षा करता, केव्हा तरी आपल्याला जीवनामध्ये सुखाची वर्षा झाली आहे काय? एकदा तरी अनुभव असेल तुमच्या समर्थामध्ये मी पण उभा आहे. सारे आपले अनुभव विपरीत आहेत, तरी आपण आपल्या अनुभवाची ऐकत नाही, काही घरी चाल असेल, नाही का? आपल्याला कळते आहे, पण वारंवार आपण त्याच दिशेने आपण जात असतो, नाही का? म्हणजे जेवढा आपण विकसित होऊन आपल्याला समजते की हे चूक होत आहे, पण तरीही जो सैतान असते, मार असते, हे आपल्याला प्रलोभन देत असतात, नाही का? बुद्धालाही कितीतरी वेळा त्या माराने जे प्रलोभन दिलेलं आहे, नाही का? त्या पद्धतीच्या आपलाही एक विचार म्हणतो, आज कशाला करून, उद्याला करून नंतर करून, म्हणजे आजची जी गोष्ट आहे आपण उद्याला उद्यावर पण घेऊन जातो आणि त्याला सोडण्याच्या चांगली गोष्ट आहे त्याला आपण सोडण्याचा प्रयत्न करतो आणि जे अकुशल गोष्टीकडे घेऊन जाणार आहे ते आपण त्याला लवकर घेण्याचा प्रयत्न करतो. तर पाप सुखाचा म्हणजे प्रलोभन देत असतो, पण सुख कधीच मिळत नाही, नेहमी प्रलोभन देत असते हे तुम्ही पण जाणता. पापापासून सुख कधीच मिळत नाही हे तुम्ही विसरून जाता. अनुभव तर दुःख आहे, पण प्रलोभनाचा कधीही अंत नाही, प्रलोभन तर कोरा आश्वासन आहे, नाही का? आपल्याला मिळतो म्हणते, पण कधीच मिळाला नाही. जसं उदाहरण सांगते तो आपल्याला, दुरून डोंगर आपल्याला खूप छान दिसतात, आहे की नाही? खूप दूर असतात, पण इथून पाहतो तर आपल्याला खूप छान दिसतात, पण त्याच्यात जसा जवळ जातो
ते आपल्याला कसे दिसतात नाही का, ते गुड्डे हे ते खुदळ खादळ जो असते तेवढा आपल्याला वाटत नाही का, पण दुरून इकडे सुंदर दिसतात तर जाऊ जाऊ असा वाटतो. जसा एक अजून दुसरा उदाहरण म्हणता येईल इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य आपण पाहतो की सुंदर दिसतो, कितीतरी रंग असतात त्याच्यामध्ये नाही का, पण त्याच्या जेवढं गेला म्हणतात ते रंग विलीन होऊन जातात, दिसत नाही नाही का. तर हा जो दुरून आपल्याला चांगला दिसतो जेवढं गेल्यावर ते काय होतात विलीन होऊन जातात. हाच एक आपला अनुभव आहे. प्रलोभन खूप देतात असा होईल तसा होईल, पण होत काहीच नाही, आपण असमाधानच असतो. ते प्राप्त केल्यानंतरही आपण असमाधानच असतो नाही का. मी एक लहान मुलाच्या पुस्तकामध्ये एलियन एलियन आणि एक मुलगी असते, छोटीशी गोष्ट आहे, खूप मोठी मी सांगणार नाही, जे भाविक आहे म्हणजे आपल्याला ते सार्थक आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो मी. तर तो एक एलियन मध्ये त्या पुस्तकामध्ये एक लहान मुलगी असते, ते लहान मुलगी म्हणजे लहान म्हणल्याबरोबर 12-13 वर्षाची असेल, ते तिला समज असेल. ते एलियनला पाहिल्याबरोबर खूप खुश होते आणि एलियनच्या पाठीमागं ते जात राहते. एलियन त्या मुलीला बोलवत राहते, त्या मुलीला ते प्रबोधन देते, लोभ सोडते नाही का, चांगले चांगले खाऊ दाखवते. दाखवल्या नंतर ते मुलगी त्या एलियनकडे जात असते, एलियनकडे जात असते, जाता 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 खूप तास लागतात, खूप वेळ लागते. तो जे सकाळचा सूर्य तो मध्यभागी येतो, जे दुपार होतो मध्यभागी येतो, आणि मध्यभागी आल्यानंतर पुन्हा ते एलियन मुलगी त्या एलियनच्या पाठीमागे जात असतो, ते वेगवेगळे खिलोने धावते, खूप प्रबोधन तिला ते दाखवत असते. आणि त्या प्रबोधनाच्या माध्यमातून त्या शक्तीच्या माध्यमातून ती मुलगी एक जात असते आणि थकून जाते, नाही तहान लागते, भूक लागते, थकून जाते. हळूहळू हळूहळू आणखी ते सूर्य मावळत असते, पुन्हा जात असते. ते काय एलियन जेवढं दिसत नाही, ते काय जे काही खाद्य असते, जे काही तिला प्रबोधन देण्याचे जे काही वस्तू असतात, खिलोने असतात, खाऊ असते, ते काय तिला जेवढं मिळत नाही, अखेर ते लहान मुलगी ते अखेर थकून जातो, तिथे ते पळून जाते नाही का. अशा पद्धतीची ती तिथं आपल्याला त्या मुलीवरती हसा येतो, आहे की नाही. पण हा हसणं आपल्या करता पण आहे, नाही का. आपलाही आयुष्य लहानपणापासून तर मावळत्या सूर्यापर्यंत म्हणजे आपण मावळत्या वेळेसपर्यंत आपण हरून जातो. प्रत्येक प्रबोधन आपल्याला मिळत असतात, एक एक घेत असतो आणि सोडत असतो, पण त्याच्या काही आपल्याला साध्य होत नाही आणि आपण अखेर थकून जातो आणि एक दिवस आपण त्यातून निघून जातो. तर आजचा दुसरा सूत्र आहे पुण्य. पुण्य करण्याकरिता घाई केली पाहिजे असे बुद्ध म्हणतात. पुण्य करण्याकरता आपण घाई केली पाहिजे, पापामधून आपल्या चित्ताला हटविलं पाहिजे. पुण्याला धीमी गतीने करता वेळेस मन पापामध्ये रमतो, म्हणजे आपण पुण्य करतो पण हडूहडू करतो नाही का, चालत असतो नाही काय. तर त्या ट्रेडमध्ये मार काय करतो, आपल्याला घात करतो आणि पापाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. इथं काय म्हणतात बुद्ध की पाप आपण घाई केली पाहिजे पाप करण्याकरता, नाही का. तर आपला मन भटकणार नाही, आपण तिथं पापामध्ये रमणार नाही. म्हणून पुण्याची गती थांबवा नको, सक्रिय करा. आपल्यामध्ये ऊर्जा आहे असा समजा, जीवन एक ऊर्जा आहे. अगर आपल्याला ऊर्जा करिता आपण सक्रिय नाही झालो तर आपली ऊर्जा दुसऱ्या दिशेने वाहत असते. ते तुम्ही कधी विचार पण केलेला नाही, नाही का. आपल्यामध्ये रोज ऊर्जा निर्माण होते आणि आपल्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होते, ही ऊर्जा अगर आपण चांगल्या दिशेने सरळ दिशेने त्याला उपयोग केला नाही तर ती जी आपली ऊर्जा असते ते वाईट पद्धतीने निघून जाते, नाही का, दुसऱ्या मार्गाने निघून जाते. जसा लहान मुलं असतात, लहान मुलाला तुम्ही खिलोने द्या
तो त्याला खेळत असतो नाही काय, त्याच्यात तो रमून जातो. पण एखाद्या वेळेस त्याचा खिलोना तुटून गेला आणि त्याला खेळता त्या खिलोन्यामध्ये खेळायला मिळत नाही आणि पुन्हा त्याला दुसरा खिलोना आपण देत नाही, तर तो काय करतो, खेळतो. पण तो कशाने खेळतो, मोबाईल न खेळतो, टीव्ही न टीव्ही खेळतो, म्हणजे काहीतरी वस्तूला तो आपल्या घरच्या वस्तूला काय करतो, खिलोना बनवतो आणि तो खेळत असतो, एक्सपेरिमेंट तो करत असतो. माझा नातू आहे तो उन्हाळ्याच्या सुट्टी म्हणून त्याला आम्ही पाहिलेला आहोत, तो घरी असला की काय ना काय करत असतो नाही काय. आता त्यांनी जे करोना आहे त्या करोनाच्या त्यांनी घरी औषधा बनवलं, सॅनिटायझर बनवलं त्यांनी. सॅनिटायझर कसे बनवलं त्यांनी, थोडस सर्फ घेतलं, पाणी घेतलं, त्याच्यामध्ये त्यानं मीठ घातलं आणि त्याला एका बॉटलमध्ये घेऊन त्याला असं गोलगोल फिरवलं त्याला आणि तो सॅनिटायझर झाला म्हणून त्यांना आम्हाला दिलं. याच्यानंतर म्हणजे असा कधी ना कधी तो एक्सपेरिमेंट करत असते. एकदा 2 वर्षाआधी त्याच्याकडे एक बावली होती, त्याला बावली दिली आम्ही. बावलीची तो रोज आंघोळ करून द्यायचा, त्याला रोज म्हणजे हे मेकअप करून द्यायचा. मग त्याच्यामुळे ते बावली झाली खराब, त्याचे केस वगैरे ते होते ते पूर्ण गळून गेले, ती होऊन गेली खराब हळूहळू. नंतर काय केलं त्याने, मी मोबाईल युज करतो, मोबाईल एकदा काय झाला, मी ऑफिसला जाता वेळेस विसरून गेलो आणि ऑफिसला जाता वेळेस विसरून गेल्यानंतर ऑफिसला गेलो तेव्हा आठवण आली, अरे यार मोबाईल विसरलो मी, म्हणून ठीक आहे काय हरकत नाही. आणि नंतर मी सायंकाळी आलो तर काय, मोबाईल माझ्या पूर्ण खराब झालेला. मी आल्याबरोबर मोबाईलला विचारलं, म्हणजे दिवसभर मोबाईलमध्ये मी गुंतलेला होतो, मनात ते विचार येत होते. पण ऑफिसमधून जसा मी घरी आलो तसा घरी आल्यानंतर पाहतो, विचारतो की मुलीला, बेटा माझा मोबाईल कुठं आहे, तर माझी मुलगी म्हणते ह्या मोबाईल म्हणते ह्या मुलानं त्या मोबाईलची आंघोळ करून दिली म्हणते. म्हणजे माझा पूर्ण मोबाईल त्या बाल्टीमध्ये टाकलं त्यांनी आणि त्याची पूर्ण त्या मोबाईलची त्यांनी आंघोळ करून दिली आणि तो पूर्ण मोबाईल माझ्यावाला खराब झाला. लगेच मला अजून पुन्हा 10-12 हजाराचा मोबाईल नवीन घ्यायला लागला. म्हणजे लहान मुलं सांगायचं मला हे आहे की लहान मुलाची शक्ती जी असते नाही का, योग्य वेळेस त्याची शक्ती अगर योग्य ठिकाणी आपण लावली नाही, शक्ती व्यर्थ केली जाते नाही का. पद्धतीचा आपला पण स्वभाव तोच असते. तुम्ही दुसऱ्याकडून सुख पाहत आहात नाही का, दुसऱ्याकडून आपण सुख पाहण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला दुःखच मिळतो. कारण दुसऱ्याला आपण दुःख देतो, देतो दुसऱ्याला दुःख आणि मागतो आपण सुख, कसा मिळेल. तसं एक दूध असते की नाही, दूध, दुधाच्या अगर आपण वेळेवर उपयोग नाही केला, वेळेवर आपण उपयोग नाही केला तर तो जो दूध आहे तो काही वेळेनंतर तो दही बनतो, है की नाही. आणि दही बनल्यानंतर ती दही आंबट चव येते नाही काय, कारण की त्या दुधाला आपण त्यावेळेस उपयोग नाही केलेला, तो दूध दही झाला, रूपांतर झालेला आहे, आंबट चव येत आहे नाही काय. म्हणून वेळोवेळी उपयोग करा आणि ते उपयोग वेळेवर नाही केलं आपण पण त्या पद्धतीचे स्वभाव आपल्याला दुसऱ्या पद्धतीचा निर्माण होतो. रोज आपल्याला मिळत असलेले रोज जे ऊर्जा आहे हे आपण निर्माण करतो रोज, पण ती रोज ऊर्जा चांगल्या योग्य पद्धतीने निर्माण केली नाही तर तो दुसऱ्या पद्धतीने जातो. जसा विहीर असते ना काय, विहिरीतला आपण पाणी काढतो, रोज पाणी काढतो, पण रोज तिथं नवीन येत असते नाही काय. रोज काढत असतो, रोज ते विहीर दुसऱ्याला देत असते, पण पुन्हा जसाना तशी होत असते. तर असे म्हणतात की आपल्याकडे जी काही आहे, जे काही कुशल गोष्टी आहेत ते आपण लोकांना शेअरिंग केल्या पाहिजे नाही का. जे ऊर्जा आहे ते लोकांना वाटली पाहिजे, नवीन ताजी ऊर्जा असते. आपण जे ऊर्जा रिकामीच नाही करणार, आपल्याकडे जे आहे जो खालीच नाही करणार तर नवीन कुठून येणार आपल्याकडे नाही काय. तीच तीच असेल, बासी होऊन जाईल, त्याला काही अर्थ नाही. म्हणून जे काही आपल्याकडे आहे आपण कोणाला शेअरिंग केलं, कोणाला वाटलं, कोणाला दिलं तर आणखी नवीन येतो नाही का. आणि नवीन नवीन जे येतो आपण रोज ताजे तवाने होतो.
चेहरा आपला वाला रोज प्रसन्न राहते, नाही का? तुम्ही पहा विकसित जे कोणी असतील त्यांचे चेहरे पहा, आणि जे काहीच करत नसतील काहीच नाही करत त्यांचे चेहरे पहा, चेहऱ्यावरती एक प्रसन्नता निर्माण होते, चेहऱ्यावरती एक टवटोपणा दिसतो, नाही का? एवढा प्रसन्न चेहरा असतो कारण आपण रोज निर्माण करत आहोत, रोज लोकांना वाटत आहोत, नाही का? रोज देत आहोत. असे म्हणतात की फूल, फूल पण एक ऊर्जा, ऊर्जेच्या माध्यमातूनच निर्माण होते, नाही का? आणि फूल अगर नाही झाला तर काय होते, काटा, काटा निर्माण करते, नाही काय? ती शक्ती आहे, शक्ती तीच आहे, ती शक्ती अगर फुलाकडे निर्माण नाही झाली तर काट्याकडे निर्माण होते, काटा त्याच्याला त्याच रूपांत त्याच ऊर्जेतून निर्माण झालेली आहे, है की नाही? तो ती जी शक्ती आहे त्या शक्तीला आपण वेळेवर वेळेवर दिशा नाही दिली, वेळेवर त्याला रूपांतर नाही केलं तर तो घातक बनते, नाही का? त्या माध्यमातून जसा बुद्ध पहा, बुद्ध एक क्षत्रिय होते, नाही का? एक राजा होते, नाही का? एक लढाऊ व्यक्ती होते, आणि ते लढाऊ व्यक्ती अगर बुद्धत्व प्राप्त नाही केलं असता तर कितीतरी लोकांच्या हिंसेमध्ये परिवर्तन केलं असतं, नाही काय? कितीतरी लोकांच्या म्हणजे कतलआम केला असता आणि ते राज्य म्हणजे मिळवलं असता, नाही काय? असं आपण अशोक सम्राटाची गोष्ट पाहिलेली आहे, कितीतरी युद्ध त्याने जिंकलेले आहेत, पण नंतर त्याला कळल्यानंतर ते पूर्ण आपली शक्ती ते धार्मिक याच्यामध्ये दुसऱ्याकडे टर्न करतात, नाही ना? धम्म राज्य बनवतात. त्यात पहा ती शक्ती जेव्हा टर्न होते तेव्हा कितीतरी पतिनीच्या पूर्ण म्हणजे धम्मदीप असा जम्बूदीप, जम्बूदीप याच्यामध्ये त्यानं पूर्ण बुद्धमय करून टाकलेला आहे. ती शक्ती होती, है ना? चंडाल अशोक पासून धम्म अशोक हे निर्माण टर्न झाल्यामुळे झालेली आहे. त्याच माध्यमातून जी काही आपल्यामध्ये आहे ऊर्जा, ती ऊर्जा योग्य ठिकाणी अगर आपण लावली तर आपण पण पुण्याच्या साठा निर्माण करू शकतो, हे बुद्धाला म्हणायचे आहे, नाही काय? म्हणून काय म्हणतात बुद्ध की खूप लवकर गडबड करा पुण्य करण्याकरता, नाही काय? एक व्यक्ती मरण पावला तो आता कधीच, हा इथं एक हे आहे हिंदीमध्ये त्याला काय म्हणतात आपण जोक आहे एक, मरने वाले तो खैर बेबस थे, इथं काय म्हणते, मरने वाले तो खैर बेबस है, जीने वाले कमाल करते है. जे बघा दोन ओडीचा एक जोक आहे, मरने वाले तो खैर बेबस है, जीने वाले कमाल करते है. म्हणजे एक व्यक्ती मरण पावला तो आता कधीच देऊ शकत नाही, म्हणजे एखादी व्यक्ती मरण पावला आहे त्याला तुम्ही कितीही मागा तो तुम्हाला देणार आहे काय? काहीच नाही देणार आहे, कारण तो गेलेला संपलेला आहे, समाप्त झालेला आहे. मरने वाले तो खैर बेवस है, जीने वाले कमाल करते है, नाही का? तर इथं बुद्धांनी जे जी गाथा म्हटलेली आहे ती गाथा त्यावेळेस ह्या धम्मपद मध्ये ती आलेली आहे अन्नाकपिंडक. ह्या डी सी डी एल कांबळे आहे त्या डी एल कांबळेच्या तिसऱ्या खंडामध्ये ह्या गाथेला धरून हे गोष्ट आहे. ही गोष्ट आपण ऐकू की बुद्धांनी त्यावेळेस कशा करता त्या दोन गाथा म्हटला असेल. तर भगवान जेतवन विहारामध्ये विहरत होते असताना श्रावस्तीच्या सर्वात धनी माणसाच्या अनाक पिंडकाला उद्देशून त्या गाथा म्हटलेल्या आहेत. त्यामध्ये ज्याने जागेसाठी म्हणजे अनाक पिंडक बुद्धाच्या आगमनाकरता ज्यावेळेस जेतवन विहारामध्ये बुद्ध अनाक पिंडकांनी विनंती केली की आमच्या गावी यावा, नाही का? तिथं येताना बुद्धाच्या आगमन होते त्याच्या आधी अनाक पिंडक
बुद्धा करता की जमीन दान घेतो हे प्रत्येकाला कहानी माहिती आहे. मी थोडा साक्ष सांगण्याचा प्रयत्न करीन की तिथं 49 करोड मुद्र खर्च करून ती जमीन अन्नपिंडकांनी बुद्धा करता घेतलेली आहे आणि ती बुद्धाला त्यांनी दान दिलेलं आहे. तिथं खूप सुंदर पद्धतीचे तिथं विहार असते, बुद्धा करता आगमन होते, तिथं त्यांच्या राहण्याकरता व्यवस्था असते. तिथं अन्नपिंडक ज्या वेळेस बुद्ध तिथं नेहमी येतात, म्हणजे वर्षावासा काळामध्ये तिथं येत असतात असे म्हणतात. जास्तीत जास्त वर्षावास काळ त्यांनी जेतवन विहारामध्येच घेतलेला आहे, म्हणजे कार्य केलेलं आहे. तर तिथं जेव्हा त्या जेतवन विहारामध्ये जेव्हा येतात, श्रावस्थीमध्ये जेव्हा येतात बुद्ध, तर अन्नपिंड दिवसातून 3 वेळा त्या विहारात ते जात असतात. 3 वेळा ते जेव्हा तिथं जातात तर 3 वेळा ते खाली हात जात नाही, रिकामे कधीच जात नाही, काही ना काही वस्तू घेऊन जातात. तर असे म्हणतात की सकाळच्या वेळेस ते जातात तर भिक्षू संघासाठी सांदर्यासाठी खीर नेतात, नाही का. नहारीनंतर जातात ते दुपारी ते तूप लोणी आणि औषधे वगैरे घेऊन जातात, नाही का. आणि सायंकाळी जेव्हा ते जातात तेव्हा ते हार गुच्छ चिवर किंवा वस्तू इत्यादी भिक्षू संघाला दान करण्याकरता तो घेऊन जात असतो, नाही का. तर अशा पद्धतीच्या तो नेहमी त्याच्या कार्य असते. जेव्हाही बुद्ध त्या श्रावस्थेमध्ये येतात तेव्हा तो असं करत असतो, नाही का. आणि असे म्हणतात की तो हळूहळू तो गरीब होत जातो. कारण पूर्व त्यांचे जे नातेवाईक असतील, वडीलधारी लोक असतील, ते त्याची 15 म्हणजे 18 करोड मुद्रा त्यावेळेस नदीच्या काठी लपून ठेवतात आणि वेळ आल्यावर तो काढीन बा असा म्हणून त्याला सांगतात. पण नदीला पूर येतो आणि ते सर्व त्याचे नाणे जे आहेत, मुद्रा जे आहेत, ते वाहून चालले जातो. आणि नंतर त्याची परिस्थिती आणखी कमजोर होते. तर त्याचे 18 करोड मुद्रे आणखी तो व्यापारामध्ये गुंतलेले असतात, पण ते त्याला काही मिळत नाही. आणखी 18 करोड मुद्र जे असतात ते एका मित्राला देतो, पण तोही मित्र त्याला देत नाही वेळेवर. तर तो एके दिवशी काय करतो, तो हळूहळू खूप गरीब होतो. एवढा गरीब होतो की त्याच्याकडे काहीच संपत्ती राहत नाही. एक दिवशी बुद्ध भिक्षू संघासह अन्नपिंडकाच्या घरी भोजन दानासाठी जातात. तिथं अन्नपिंडक म्हणतो की म्हणते माझ्याकडे देण्याकरता मला खूप वाटते की तुम्हाला दान करावा, नाही का, भोजन दान करावा, पण माझ्याकडे देण्याकरता सर्व बासी आहे. म्हणजे जे आपण प्राण्याला मी देतो तो माझ्याकडे अन्न आहे, आंबट चुंबट आहे, आणि तो अन्न मी तुम्हाला दान करू इच्छितो, पण म्हणजे असा पद्धतीचा आहे. तर बुद्धजी तर काय म्हणतात की ग्रस्त दान देता वेळेस अगर भावना कुशल असली तो कसाही पद्धतीचे अन्न असो तो वाईट नाही, काय का, तो चांगलाच आहे. पण देता वेळेस विचार अगर वाईट असले, विचार अगर अकुशल असले आणि काही वेगळंच वाटला तर ते चांगलाही अन्न तो वासी असतो. तर तिथं देण्यावरती जे दान आहे, नाही का, म्हणजे असे म्हणतात तूप रोटी पण एक जाडे भरणं अन्न असते, म्हणजे तूप रोटी पण बासी असते असे ते बुद्ध सांगतात. आणि बासी पण तो एक तूप रोटी सारखा तो असते. पण दान देण्यावाल्याच्या मूल्य समजला पाहिजे, दान देण्यावाल्याची भावना समजली पाहिजे असे बुद्ध त्या अन्नपिंडकाला सांगतात. आणि अन्नपिंडक म्हणतो भोजन दान देतात आणि नंतर मग एक दिवशी काय असते, तो रात्रीच्या वेळेस बिछाण्यावर झोपायला जाते तर त्यावेळेस एक बाजूला असलेला जो सभ्य ग्रस्त असते त्याचा त्याच्या समोर येतो आणि त्याला म्हणतो शेठजी आणखी तुम्ही किती दान कराल, आणि दान करू तुम्ही अशी अवस्था तुमची झालेली आहे, नाही काय. कारण तो व्यक्ती पाहतो भिक्षू संघाला बाहेर निघताना आणि हे म्हणतो की एवढा
तरी झालेला आहे तरी हा दान करत असतो, पूर्ण लुटून देईल काय आपल्या याला, आपल्या करता काय ठेवणार नाही काय, असा तो व्यक्ती अण्णा पिंडकरला सांगतो, बोलतो. आणि अण्णा पिंडकर तिथं काय करतो, त्याच्यावरती म्हणजे त्याला राग येतो आणि त्याला काय म्हणतो, तू तू ह्याच करता इथं आला होता काय मला हे सांगण्याकरता की दान का करतो ना तू कशाला करतो. तो म्हणते हो, तो म्हणते आता जाता बाहेर नाही आणि आपला घरी चालला जा, कुठं राहतो तिथं चालला जा. तो व्यक्ती निघून जातो पण तो त्याच्याच घरी राहतो तो बाजूला, कारण तो त्याच्याच त्याच्या घरी काम करणारा तो व्यक्ती असतो, तो तिथंच राहतो. पण तो आता जाणार कुठं, खूप फिरतो इकडे तिकडे, त्याला काही जागा मिळत नाही आणि तो पुन्हा तिथं अण्णाकपिंडककडे येतो आणि माफी मागतो आणि माझ्या हातून चूक झाली म्हणतो. पण अण्णाकपिंडक का असते, स्वतःपन्न असतं, अवस्था प्राप्त केलेला असते, नाही का, त्याला दान पुण्य सर्व कळते, नाही का. तर अशा माध्यमातून तो त्या ग्रस्ताला दुसऱ्या दिवशी बुद्धाकडे नेतो आणि बुद्धाकडे नेल्यानंतर त्याला सांगतो की ह्या व्यक्तीने असं असं म्हटलेलं आहे. तर तिथं मग बुद्ध त्या व्यक्तीला अण्णाकपिंडकाला आणि तिथं बसलेले उपस्थित सर्व भिक्षूंना तिथं ही गाथा म्हणून सांगतो, ही गाथा म्हणून तो सांगतो की पाप कर्म करणारा तोपर्यंत आपले भले पाहत राहतो, तोपर्यंत त्या पापा पाप कर्मामध्ये फळ दिसत नाही, परंतु त्यावेळी त्या पापाचे फळ परिपक्व होते तेव्हा ते पाप पापासारखे वाटे, अर्थात त्या पापाचे दुःख तो भोगत असतो, नाही का. अशा माध्यमातून तिथं ती पापाची गोष्ट सांगतो आणि दुसरी गाथा आहे, अशा तऱ्हेने पुण्य करणारा तो व्यक्ती दुःखाचा अनुभव घेतो जोपर्यंत त्याला पुण्य कर्माचे फळ आरंभ होत नाही, तेव्हा पुण्य कर्माचा विपाक आरंभ होतो, तेव्हा त्याला सुख आणि अशुभ दिसायला लागतो, अर्थात तो सुख आणि सुखाचाच अनुभव त्याला लागतो. भगवंत भगवंताला त्या पद्धतीतून ते उद्देशून सांगतात. आणि अण्णाकपिंडक जेव्हा एक सायंकाळी बुद्ध असतात आणि सायंकाळी अण्णाकपिंडकाला विहारामध्ये जायचं राहते, विहारात त्यांना प्रत्येक म्हणजे प्रत्येक याच्याप्रमाणे त्याला विहारात जाता वेळेस खरोखर त्याच्या घरी त्या बुद्धाला देण्याकरता काहीच नसते, सर्व काहीच नसते. आणि त्याला प्रश्न पडते, अण्णाकपिंडकाला प्रश्न पडते की आता मी मला विहारात जायचं पण मी घेऊन काय घ्यावं, कारण काहीच नाही. असे म्हणतात की तिथेही त्याची भावना जी आहे, दान देण्याची जी प्रवृत्ती आहे, ते त्याला थांबवत नाही, ते त्याला रोकत नाही. त्याला वाटते की का नाही मी माझ्या घरी जो काही झाड आहे, त्या झाडामध्ये जी काही माती आहे, उपजीव जी माती आहे, त्या मातीमुळे त्या झाडाला पोषक खाद्य मिळते, ती मी घेऊन जातो. आणि तिथं एक झाड आहे, तो झाड वाढलेला आहे, त्याला जर मी हे माती त्या झाडाला देईल तर तो झाड पण उत्पन्न होऊ शकते, मोठा होऊ शकते, त्याला खाद्य मिळू शकते. ही भावना त्याच्या मनात येतो आणि आपल्या झाडाची माती मुठ्ठीभर घेतो आणि तिथं जातो जेतवन विहारात आणि तिथं एका झाडामध्ये हात त्यांनी माती टाकतो. असे म्हणतात त्या पुण्य कर्माचा जो काही कुशल कर्माचा जो काही आहे, असे म्हणतात की त्याचा जो काही गेलेला तो धन आहे, जे काही मित्राकडे असते, जे काही व्यापाराकडे असते, तो पुण्याचा तसाचा तसा धन त्याच्याकडे येऊन जाते. तर ही जे काही पुण्याचे जो काय आहे, म्हणून बुद्ध म्हणतात की पूर्ण पुण्य करण्यामध्ये लवकर करा, पापाला चित्तांतून हटवा, बाहेर काढा, नाही काय. तर आपण खूप गोंधळामध्ये फसलेलो आहोत, काय करायचं आपल्याला समजत नाही का. एखादी आपण बाजारात गेलेलो आहोत, बाजारात जातो, बाजारात गेल्यानंतर कितीतरी आवाज असतो, तिकडे भाजीवाला ओरडतो, तिकडे मिरचीवाला ओरडतो, तिकडे समारवाला ओरडतो, कितीतरी पद्धतीचा आवाज असते, नाही का, गोंधळ असते. आणि समजा तिथं एखादी व्यक्ती खूप सुंदर पद्धतीने बासुरी अगर वाजवत आहे, त्याचे धून अगर आपल्या कानामध्ये ऐकायला आले, तर हा जेवढाही गोंधळ असते आपला आजूबाजूला,
हा आपण काय करतो विसरून जातो, तीच बासुरीची आवाज, तोच गीत सुंदर पद्धतीचे आपण ऐकत असतो आणि गोंधळ पूर्ण विसरून जातो. त्याच पद्धतीचा तो आपला जो मन आहे त्या मनाला उच्च अवस्थेकडे जर नेलं, चांगल्या अवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न केलो, वारंवार याची प्रॅक्टिस केली, तर आपला जो आजूबाजूला जो काही गोंधळ आहे, नाही का, आजूबाजूला जे काही परिस्थिती आहे हे आपल्याला कधी ऐकायला येणार नाही. चांगलेच वातावरण, चांगल्याच व्यक्तीचे गोष्टी आपल्याला ऐकायला येत नाही काय. समजा एखादी आपण रस्त्याने जात आहोत, कोणी आपल्या संग रस्त्याने बोलत आहे, नाही काय, आणि अचानक कोणी थर्ड व्यक्तीने आपल्याला सांगितलं की तुमच्या घराला आग लागलेली आहे, आपण काय करतो, त्या आगीच्या ऐकल्याबरोबर त्याच्या पाठलाग करतो, आवतो. कितीही आपल्याला मिळाले रस्त्यावरती त्याला आपण ऐकत नाही, कारण आपली पुरी शक्ती पूर्ण आपला जो का मन त्या एकेच दिशेने धावत असते, नाही का. त्याच पद्धतीच्या आपला जी काही ऊर्जा आहे ती जी ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेला आपण योग्य ठिकाणी अगर नेलं नाही, त्या ऊर्जेला योग्य ठिकाणी आपण लावलं नाही, तर ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपली डायवर्ट होईल, नाही का, दुसऱ्या दिशेने जाईल. असे म्हणतात की आपल्याकडे खूप काही आहे देण्याकरता, फक्त देण्याची जी काही प्रवृत्ती आहे, देण्याची जी काही इच्छा आहे, ती इच्छा आपलीवाली आहे ना बळकट केली पाहिजे. ती इच्छा आपण नेहमी नेहमी निर्माण केली पाहिजे, नाही का. जे विनिमंदी असते ते देत असते, सहज पद्धतीच्या जे आपल्या आतमध्ये आहे अगर ते आपण वाटून आणखी आपल्याला नवीन नवीन जे आहे ते आपल्याला मिळत जाईल. आपण म्हणजे जगामध्ये आपण ह्या दोन प्रकारचे आपण लोक पाहिलेले आहे की नाही. एक एक प्रकारचा असते तो लोभ देश मोहाकडे धावणारा असते, आणि दुसरा जो असते आध्यात्मिक विकासाकडे धावण्याचा तो प्रयत्न करते, नाही का. तर प्रत्येक माणसाला क्रोध आहे, नाही का, प्रत्येक माणसाला हे जे काही राग आहे, प्रत्येक माणसाला म्हणजे त्याला काय म्हणते आपल्याला अज्ञान आहे, नाही का. फक्त याला काय 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 आहे हे लपलेले आहेत, ते चांगुलपणा आहे, याच्या पाठीमागं लपलेले आहे. त्याला आपल्याला शोधायचं आहे, त्याला आपल्याला पाहायचं आहे, त्याला आपल्याला शोधून बाहेर काढायचं आहे. म्हणजे द्वेष आहे, नाही काय, तर द्वेष आहे तर आपल्याला करुणा जी आहे त्या करुणाला आपल्याला ह्या द्वेषाच्या सामोर काढायचं आहे, दिवसांना पाठीमाग टाकायचं आहे. जसा करुणा जर समोर आली आणि या करुणाला आपण नेहमी नेहमी विकासाच्या माध्यमातून अगर नेत असलो तर तो जे काही पाठीमाग जो काही क्रोध लपलेला आहे हा हळूहळू हळूहळू कमजोर होईल, गळून जाईल, नाही का. तर तो आपली जी करुणा आहे ती करुणा खूप मोठी आहे ना, विकसित होईल, नाही का. तर हा असत्य आहे, असत्याची भाषा आपण नेहमी नेहमी बोलत असतो, नाही काय. म्हणून ते पंचशिलामध्ये आपल्याला त्या काळात बुद्धांनी बुद्धाच्या काळाच्या आधीही पण ही हा सील होता, नाही का, खोटं बोलणं नाही, म्हणजे त्या काळात मी खोटं लोक बोलत असतील म्हणून सील दिलेलं आहे, नाही काय. तर असत्य भाषा जी आहे हा सत्तेच्या पाठीमाग आलेली आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, सत्तेला पुढे आणायचं आहे. सत्य पुढे आला की असत्य हा हळूहळू हळूहळू मागे होईल आणि तोही गळून काही दिवसांनी पकडून जाईल, नाही काय. तर हिंसा आहे, हिंसा आपल्या वाचेद्वारे होत असते आणि जास्तीत जास्त तर वाचेद्वारे म्हणजे होण्याचा प्रयत्न होते, आणि शारीरिक हिंसा तेवढी आपली कमजोर झालेली आहे, पण वाचिक आणि मनाने पण होत असते, नाही काय. ते ह्या गोष्टी जे काय अहिंसा जी आहे ह्या अहिंसाला आपल्याला हिंसेच्या सामोरं आणायची आहे आणि हिंसेला पाठीमागत टाकायची आहे, आणि तेही हिंसा हळूहळू ते गळून जाईल, नाही काय. अहंकार पण ह्याच पद्धतीचा आहे, नाही काय. विनम्रता आपल्याला आणायची आहे, नाही काय. त्या शांती प्रसादवाणी आपल्याला नाही राहायचं आहे, नाही काय. कितीही वेळा आपल्याला कोणी विचारला तर प्रेमानच त्याला सांगायचं आहे, पण आपल्याला आपल्या मनाला काही गोष्टी घडल्या नाही तर आपला आतला जो असते विनम्रतेच्या पाठीमागे जो क्रोध असते, अहंकार असते, हा आपला खूप लवकर सामोरून जातो, आणि जसा तो सामोर आला तर
आपल्या चेहऱ्यावरती प्रतिमा दिसत असते. तर सुख आणि दुःख हा आपला निर्णय आहे. आपण निर्णय केला पाहिजे की आपल्याला सुखामध्ये राहायचे आहे की दुःखामध्ये राहायचे आहे. बुद्धांनी बाबासाहेबांनी भंतेनी खूप चांगल्या पद्धतीची अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे आपल्याला सुखाकडे जाण्याकरता. दुःखातून आपल्याला सुखाकडे जाण्याकरता खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. बुद्धांना 2500 वर्ष सांगितलं, त्यानंतर आपल्याला समजलंच नाही, मग बाबासाहेबांना पुन्हा समजून सांगितलं, बाबासाहेबांनी पुन्हा आपल्याला सुखाकडे नेण्याकरता मार्ग दिला, तेही आपल्याला समजलं नाही. तर भंतेनी हा संघर्ष निर्माण केलेला आहे. या संघाच्या माध्यमातून काही लोक इथं सुख दुःखातून दुःखाकडे जाण्याकरता वाटचाल करत आहे. त्याच्या पावलावर पाव ठेवून आपल्याला पण बंधू आणि भगिनींनो हळूहळू जायचं आहे. आणि जेवढा हो सके तर आपली प्रगती आपल्याला ह्या संघाच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. आपण मला खूप शांतपणे ऐकून घेतला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयोजकांनी जे मला बुद्ध दत्तच्या जाग्यावरती मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि खरोखर धम्मपदची जी गाथा आहेत, एक एक गाथा माणसाला आपला उलटून टाकतात, पलटून टाकतात, नाही का, अद्भुत करून टाकतात. खूप सुंदर गाथा आहेत. ही गाथा वाचता वेळेस मला खूप म्हणजे वाटला की खरोखर मी पण त्या जागी नाही आहो, पण मी पण आजपासून करण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमो बुद्धाय. जय विठ्ठल.